नमस्कार, कल्पनाज किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। हां, मी आज तुमच्याबरोबर या हिरव्या मिरचीचं लोणचं शेअर करणार आहे। आता गरमी चालूच आहे म्हणून एकदम कमीत कमी मसाला घालून आणि टेस्टी असं हे लोणचं आहे। तर चला पाहूया आपण कसं करायचं हे लोणचं। या ज्या मोठ्या मिरच्या दिसतात तुम्हाला, त्या आणलेल्या होत्या माझ्या घरी, त्या कमी तिखट असतात आणि गरमीमध्ये आपल्याला मसाला आणि तिखट जरा कमी खाल्लं पाहिजे। तर ह्या मिरच्या मी अर्धा इंचाच्याच कापणार आहे। त्या जरा मोठ्याच आहेत कारण त्या क्रंची खायला मजा येईल म्हणून। ठीक आहे, तर मी कापून ठेवते मिरची। ह्या इकडे मी तेल घेतलं आहे, ह्या लोणच्याला तेल कमी लागते। मी 3 टेबलस्पून तेल घेतले आणि साधं त्याला गरम केलेलं आहे। आता आपल्या मिरच्या कापून झालेल्या आहेत, याच्यामध्ये मी 1/4 चमचा हिंग घालते। अर्धा चमचा हळद घालते। आणि हे राईचं कूट आहे, म्हणजे राई असं तयार रेडी मिळते दुकानामध्ये, राईचं कूट ते मी 2 चमचे घातलेत। ते मीठ घातलेत चवीनुसार, हे सगळं मिक्स करते। तुम्ही म्हणाल काय एवढाच मसाला, पण ह्याच्यामध्ये हळद तर मी कमीच ठेवले कारण हळदीने आपल्या त्या मिरच्यांचा रंगच बदलून जाईल। आणि ते मी ते तापवत ठेवलं होतं ना ते तेल, ते तर चांगलं थंड झालेलं आहे, ते घातले। आपल्याला एका मोठ्या भांड्यामध्येच घेऊन ते मिक्स करायला लागेल। त्याच्या अगोदर आपण लिंबू पिऊया। 1/2 लिंबू घेतले मी, लिंबाचा 1/2 लिंबाचा रस घातले। वा, आता तुम्ही पाहू शकता चमच्याने मला जरा ते मिक्स करायला कठीण जाते, तर मी आता एका मोठ्या बोलमध्ये घातते हे। हे का मोठ्या बोलमध्ये घेतले, आता मिक्स करते आणि छान खळखळ ते वरती खालती करते, म्हणजे सगळ्या मिरच्या त्यांना ते तेल आपण घेतलं थोडं तेल लागलं जाईल आणि हळद आणि राईचं कूट आणि मीठ हिंग ह्या गोष्टी सगळ्या लागतील। आणि तुम्हाला माहिती आहे का आपलं लोणचं तयार आहे। हो, झालं आपलं लोणचं। ह्या गरमीमध्ये कमी मसाला आणि कमी तेलाचं लोणचं नक्की करून पहा। वरण भात किंवा दही भातावर खायला उत्तम। धन्यवाद।